कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगर रांगांमध्ये अवचित गड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे। महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते। रस्त्याने रोहा 150 किलोमीटर आहे। मुंबई वरून जाताना मुंबई पेण नागोटणे रोहा मेढे किंवा पिंगळसाई आणि पुणे मार्गातून जाताना पुणे माणगाव कोलाड रोहा मेढे किंवा पिंगळसाई असे मार्ग आहेत। रेल्वेने जवळचे स्टेशन रोहा आहे आणि रोह्यावरून अवचित गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात बऱ्याच एसटी बस सुद्धा जातात, तर तुम्ही तसं जाऊ शकता। सुप्रभात मित्रांनो, मी साक्षी नरवी आणि तुमचं आपल्या अभिनंदनावर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पाऊस सुरू झालेला आहे। महाराष्ट्राला ज्याची कधीपासून आतुरता होती तो पाऊस सुरू झालेला आहे आणि नेमकं ज्या दिवशी पाऊस सुरू झालेला आहे त्याच दिवशी मी ट्रेक चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे अवचित गड। आणि आता आपण आलेलो आहोत मेढे या गावात। तुम्ही पाहू शकता हा मागे रस्ता आहे आणि इकडनं ॲक्च्युली जी ट्रेल आहे ती सुरू होते। मी तुम्हाला पुढे दाखवीन ना जिकडे एक विहीर लागते। तर आपण आता फटाफट तिकडे जाऊया, मस्त पावसात भिजूया आणि मस्त हा ट्रॅक एन्जॉय करूया आणि हा पाऊस सुद्धा। तर मित्रांनो, इकडनं आपली ट्रॅकची सुरुवात झालेली आहे। तुम्ही हे झाड पाहू शकता, इकडनं असा रस्ता आहे। खरं तर आत्ताच खूप जोरात पाऊस पडून गेला आणि हे ॲक्च्युली खूप घना जंगल आहे, तर मला असं वाटतं की आपल्याला सरपटणारे प्राणी दिसू शकतील। खरं तर भीती वाटते कारण की साप विंचू वगैरे असे काही ना काहीतरी दिसू शकतात। आणि तुम्ही पाहू शकता खूप चिखल झालेला आहे, चिखलामुळे एकदम शूजची हालत पण खराब झालेली आहे आणि खूप घसरायला होत आहे। थोडंसं सांभाळूनच गेलं पाहिजे। तर मित्रांनो, थोडंसं ऊन आलेलं आहे एवढं पावसानंतर आणि इकडे ॲरो लावलेला आहे। तिकडे लिहिले शिव शंभू प्रतिष्ठान, ह्यांच्यामार्फत हे ॲरो लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ॲरोची खूप मदत पडेल कारण की जंगल खूप घन आहे, रस्ता चुकायचे खूप जास्त चान्सेस आहेत। त्याच्यामुळे हा जो ॲरो आहे, असे जे ॲरो आहेत ते आपल्याला नेहमी मदत करतात, गाईड करतात। तर थँक्यू हा जो ॲरो आहे तो लावण्यासाठी, कारण की जो रस्ता आहे तो असा आपला साधा पायवाटीसारखा नाही आहे आणि पाऊस पडल्यामुळे आता समजतही नाही आहे बरोबर कुठून जायचं आहे, पण आपण हा रस्ता शोधत शोधत गडापर्यंत नक्की पोचू। तर मित्रांनो, आता मी इकडनं आली। इकडनं आल्यानंतर मग ह्या पॉईंटला येऊन समजत नाही इकडे जायचं की इकडे वर कुठे जायचं, ही इकडनं रस्ता आहे। मला वाटतं इकडनं आहे कारण की इकडे एक झाडावर मार्किंग आहे, हे बघा। सो मला वाटतं जायचा हा रस्ता असेल, त्याच्यामुळे इकडनं आपण जो किल्ला आहे तिकडे जाऊ शकतो। मला वाटतं हा रिटर्नचा रस्ता आहे म्हणून इकडे ही मार्किंग आहे। आपण इकडे जाऊन पाहूयात आता। मी परत या रस्त्यातून परत इकडे आली आहे। खरं तर इकडे मला रस्ता नाही मिळाला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं इकडे एक ॲरो आहे या झाडावर, तो इकडे पॉईंट आउट करतो आणि इकडे एक समोर रस्ता आहे। सो मी इकडे तर जाऊन आली, आता आपण इकडे जाऊन पाहूयात हा रस्ता आहे की नाही आय एम नॉट शुअर, बट आपण आता जाऊन पाहूयात इकडे। बरोबर आहे, या बोर्डवर लिहिलेलं आहे गडाकडे आणि हा रस्ता आहे। मगाशी मी चुकली होती पण आता मी बरोबर रस्त्यावर आहे कारण की हाच रस्ता आहे,
हीच ट्रेल आहे ती. चला आपण आता इकडनं जाऊया. मित्रांनो, आता मी या रस्त्यावरून आली आणि इकडे हा एक पॉइंट लागतो जिकडे आता मी उभी आहे. जो किल्ला आहे त्याची तटबंदी इकडे पाहायला मिळते. तिकडे दोन फ्लॅग पण लावलेले आहेत. तिकडे जायचं आहे. खरं तर हा जो रस्ता मी तुम्हाला दाखवला आता तो ह्याच्यामुळे समजतो की इकडे जो किल्ला आहे तो. आणि इकडनं जेव्हा आपण पुढे बघतो तेव्हा इकडनं एक खूप सुंदर सह्याद्रीचा व्ह्यू दिसतो. आणि जे गाव आहे जिकडनं आता आपण आलो होतो ते गाव आपल्याला दिसतं इकडनं. मित्रांनो, पाऊस पुन्हा एकदा आलेला आहे. खरं तर मला खरंच वाटत नव्हतं की एवढा पाऊस असेल. मला लिटरली असं वाटलं होतं की ऊन असेल. त्याच्यामुळे मी सनग्लासेस पण घेतले होते. पण इथे आल्यानंतर मग खूप पाऊस आहे त्याच्यामुळे मी आज स्कार्फ घेतला होता. खरं तर डोक्यावर असा घ्यायला, बट स्कार्फ आहे कपड्याचा आणि तो भिजणारच. छत्री किंवा विंडशीटर काही नाही घेतलेलं आहे. तर आता मस्त भिजूयाच आपण. मित्रांनो, आता इथवर आपण आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इकडे विरघळी पाहायला मिळतात. मी तुम्हाला जवळून दाखवते. तर मित्रांनो, औचित गड हे नाव कशावरून पडलं हे तुम्ही पण विचार करत असाल. खरं तर औचित म्हणजे घाई. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो किल्ला आहे तो ॲक्च्युली रिकन्स्ट्रक्ट केला होता आणि तो खूप घाईमध्ये केला होता असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे या गडाचं नाव पडलं औचित गड. खरं तर आता आपण बऱ्यापैकी पोचलेलो आहोत. इकडनं किल्ला देखील जवळ आहे. खरं तर हा किल्ला चा जो हा जो रस्ता आहे ट्रेल आहे तो बिगिनर फ्रेंडली आहे. जर तुम्ही ट्रेकला नवीन असाल किंवा फर्स्ट टाइम ट्रेक करत असाल तर हा तुमच्यासाठी खूप सोपा ट्रेक आहे. तर मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी पोहोचलेलो आहोत. खरं तर ही गडाच्या पायरीचा एक भाग आहे तो तुटून खाली आलाय. समोरच ज्या गडाच्या पायऱ्या आहेत त्या सुरू होतात. म्हणजे आपण किल्ल्याचा जो महाद्वार आहे त्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पायऱ्या आहेत. खरं तर होतं असं आहे की हा जो भाग आहे तो खूप चढाईचा आहे त्याच्यामुळे थोडा दम लागतोय. आणि मगाशी पाऊस होता पण आता ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे खूप गरम होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या पायऱ्या आहेत आणि मला वाटतं इकडे बुरुज असावात. जवळ जाऊन पाहूयात. आणि इकडे मला वाटतं ह्या बुरुजाचाच एक भाग जरा ढासळून खाली पडलेला आहे. तर मित्रांनो, बरोबर हा बुरुजच आहे. आणि इकडनं जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला जो महाद्वार आहे तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. खरं तर जसं की छत्रपती शिवाजी महाराज जे किल्ला बांधायचे त्याच्यात असे गौमुखी पद्धतीचे महाद्वार असायचे, त्यातलाच हा एक किल्ला आहे. असे दोन बुरुज आहेत इकडे. आणि मला वाटतं ह्या बुरुजाचं बऱ्यापैकी जो भाग आहे तो ढासळून खाली आलेला आहे. पण हा महादरवाजा आता आपण इकडे किल्ल्यात एंट्री करूया. तुम्ही पाहू शकता हे इकडे जे महाद्वार आहे त्याचे काही अवशेष इकडे पाहायला मिळत आहेत जे दगडात असे रुतून बसलेले आहेत. इकडे पण तुम्ही पाहू शकता. आणि
इकडे पण दिसत आहे. आणि जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला हे शरभशिल्प इकडे पाहायला मिळतं. हे शरभशिल्प खरं तर असं म्हणतात की ह्याचा जो फेस आहे तो वाघासारखा असतो आणि ह्याच्या पायात हत्ती असतात आणि ह्याला एक शेपूट असते आणि ह्याला विंग्ससुद्धा असतात. तर ह्याला असं शरभशिल्प म्हणतात. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळते एक खण आहे आणि त्या खणीत असं एक शेंदूर लावलेलं आहे. तर मला वाटतं इकडे हनुमानाची मूर्ती असावीत जी आता इकडे नाही पाहायला मिळते. खरं तर हनुमानाच्या मूर्ती आपल्याला बऱ्याच किल्ल्यावर पाहायला मिळतात, तशी मला वाटतं की इकडे पण असावीत. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊन हा किल्ला पूर्ण पाहून घेऊयात. महाद्वारातून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला समोर असा जो बालेकिल्ला आहे त्याचा काही अवशेष इकडे पाहायला मिळत आहेत आणि एक तोफ इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर तिकडे पण अजून एक तोफ आहे आणि तिकडे अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. आपण तिकडे जाऊन पाहूयात. आणि इकडची एक तोफ आहे. मित्रांनो, ही एक बुरुज आहे जी महाद्वारातून आपण आलो तेव्हा आपण जी पाहिली ती बुरुज आहे. आणि इकडनं ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही तटबंदी बऱ्यापैकी ढासळलेली आहे पण तरी पण बाकीचे काही जे अवशेष आहेत ते शाबूत आहेत आतले, जसं की तुम्ही इकडे पाहू शकता. मला वाटतं की इकडे पण एक बुरुजच असावात. ते पण काही समजत नाही आहे खरं तर. मला वाटतं जेव्हा आपण खाली एका पॉईंटवर थांबलो होतो जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं जी आपली तटबंदी पाहायला मिळत होती, मला वाटतं ती हीच आहे. आणि इकडे मला वाटतं ते दोन फ्लॅग लावलेले आहेत. खरं तर इकडनं ट्रेनचा आवाज येतो आहे आणि तिकडे ट्रेन जातेच आहे. ट्रेन दिसली आहे म्हणून मी धावते या साईडने, ती आपल्या पाहायला मिळते खूप मस्त. तुम्ही पाहू शकता हा ट्रेनचा ट्रॅक आहे आणि फुल ट्रेन दिसते इकडनं आणि तिचा पूर्ण तिथपर्यंतचा जो ट्रॅक आहे तो पाहायला मिळतो आहे. आणि तिकडे जर तुम्ही पाहाल तर ती तुम्हाला कुंडलिका नदी पाहायला मिळते आणि ती इकडनं ती अलिबागच्या दिशेने जाते. सो हा जो साईड आहे तो अलिबागचा साईड आहे, अलिबागला जायचा. आणि असं इकडे उभं राहून जो संपूर्ण प्रदेश आहे तो पाहायला मिळतो आहे. त्याच्यामुळे हा जो बुरुज आहे तो बुरुज खूप महत्त्वाचा असणार त्या काळी, कारण की इकडनं बऱ्याच गोष्टींवर किंवा गावांवर आणि रस्त्यावर आणि आजूबाजूच्या ठिकाणांवर लक्ष ठेवता येतं. अवचितगड हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला आणि पुढे अहमदनगरच्या निजामाने वापरला असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे मानले जाते. साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचे सुद्धा नाव येते. तर मित्रांनो, जाताना आपण इकडनं गेलो होतो त्या बुरुजेवर आणि तिकडनं आता आपण ह्या साईडनी पुढे जाऊयात. आणि ही जी तुम्ही पाहताय ही ॲक्च्युली हा पूर्ण तट आहे किल्ल्याचा आणि हा बराच असा पसरलेला आहे. तर आता आपण इकडनं आलो आणि इकडे आल्यावर आपल्याला ही एक पाण्याचं टाकं आहे ते पाहायला मिळतं आहे. आणि पाणी तसं बरंच घाण आहे, अजिबात कशासाठीच नाही वापरू शकत पण मला वाटतं पावसाळ्यात भरत असावं. तर मित्रांनो, जी पाण्याची टाकी आपण पाहिली तिकडनं मी तुम्हाला सांगितलं की हा एक द्वार आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. खरं तर नाही समजत होतं हा कुठला द्वार आहे. तर मी जेव्हा इकडे आली तेव्हा इकडे पाहायला मिळतं, इकडे मागे बोर्ड लावलेला आहे दिंडी दरवाजा. तर हा दिंडी दरवाजा आहे, तुम्ही पाहू शकता त्याची रचना पण जो महाद्वार होता त्याच्यासारखीच आहे. इकडे कमानी वगैरे असावी पहिला, आता ती नाही दिसत आहे. तर मित्रांनो, खरं तर मी इकडनं जात होती हे झाड दिसलं
खरं तर हे झाड तर आपल्याला अशी बरीचशी झाडं इकडे दिसतात, पण या झाडात एक वेगळी गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्यावर एक किडा आहे. आता तुम्ही तो ओळखून दाखवा की तो किडा आहे कुठे, आणि जर तुम्ही ओळखला असेल तर नक्की खाली कमेंट डाऊन करा. तर मित्रांनो, आपण जेव्हा मागून इकडे येतो तेव्हा इकडे असे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. खरं तर इकडे बरेच टाके आहेत, तुम्ही पाहू शकता. असे इकडे 6 टाके आहेत आणि काही टाक्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. मला वाटतं ते आपण तर वापरू नाही शकत, कारण की हिरवं पाणी वाटतं आहे, पण पावसाळ्यात इकडे मला वाटतं पूर्ण भरून जात असेल. आणि इकडे देवाचं मंदिर आहे, तर आपण तिकडे जाऊन पाया वगैरे पण पडूया. आपण जेव्हा पाण्याच्या टाक्याच्या इकडनं येतो, आणि हा अशी पायवाट आहे, ती इकडे जेव्हा आपण येतो त्या पायवाटीने आपण जो तट आहे तो पाहू शकतो. खरं तर हा इकडे वर बुरुज आहे. आपण आता इकडे वर जाऊन पाहूयात. तसा हा किल्ला बऱ्यापैकी मोठा आहे, आणि हा अजून एक बुरुज आपल्याला इकडे दिसतो आहे. इकडे एक तोफ पाहायला मिळते, माझ्या मागे पाहू शकता. ही एक तोफ आहे. हा एक बुरुज आहे, आणि हा किल्ल्याचा खरं तर दुसरा टोक आहे. पहिला तो वाला टोक होता, आणि जे दिंडी दरवाजा आहे जिकडनं आपण आलो, जिकडे ते पाण्याच्या टाके होत्या तिकडनं ह्या पॉइंटवर येऊन हा किल्ला संपतो. इकडे किल्ला बराच मोठा आहे, आणि इकडनं जेव्हा आपण पाहतो तेव्हा इकडे अजून एक रस्ता पाहायला मिळतोय, आणि तिकडे एक लाकडी पूल सुद्धा आहे. तर आपण तिकडे जाऊन पाहूयात. खरं तर हा किल्ल्याचा दुसरा रस्ता आहे. असे इकडे ॲक्च्युली 3 रस्ते आहेत, ते मी तुम्हाला सांगेनच. तुम्ही इकडे 45 मिनिट्स किंवा 1 तास लागेल तुम्हाला. किल्ला खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. खरं तर जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान आहे, आणि बराचसा जो किल्ल्याचा भाग आहे तो अजूनपर्यंत तसा इंटॅक्ट आहे. चला तर मग आपण खाली जाऊन त्या लाकडी पुलाकडे जाऊया. मित्रांनो, जे मेढेगाव आहे त्या मेढेगावातून आपल्याला जो बुरुज, शेवटचा जो बुरुज लागतो त्या बुरुजावर आता मी होती. तिकडनं पाहिलं तर एक लाकडी पूल दिसतो. खरं तर त्याला व्हाईट कलरचा पेंट केलेला आहे, आणि तो खूप मस्त वाटतो. आणि आता मी तिकडेच आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटतो हा. आणि इकडनं जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्या दोन्ही बाजूंनी दरी आहे, तर पावसात मला असं वाटतं की इकडे मस्त पाणी भरलेलं असेल, आणि इकडनं दोन्ही साईडनी धबधबे वाहत असतील. जर तुम्ही येत असाल आणि जर तुम्ही मेढेगावातून येत असाल तर तुम्हाला या पुलावर नक्की आलं पाहिजे, हा मिस नाही केला पाहिजे. खरं तर हा जो पूल आहे तो दुसऱ्या गावाला जोडतो या किल्ल्यापासून. दुसरं इकडनं गाव आहे, तर मला असं वाटतं की पावसाळ्यात तर इकडे येऊच नाही शकत कोणी. तर हा पूल जो गाव आहे आणि किल्ला आहे तो जोडतो. मित्रांनो, इकडे एक मंदिर आहे, ते पाहूया. मला वाटतं जो किल्ला आहे तिकडनं अशी पायवाट जाते, आणि इकडे मंदिर आहे. खरं तर आपण मागाशी तिकडे खाली होतो, तिकडे पाण्याचे टाके आहेत त्या साईडला, आणि मंदिर आहे इकडे. महादेवाच्या मंदिरातून जेव्हा आपण बाहेर पडतो
तेव्हा इकडे अशी एक मोठं असं पाण्याचं टाकं आहे, परिसरी हौद आहे. दाखवते आता. आता मी त्या हौदच्या इकडे आहे, तिकडे मी बसलेली आहे. इकडे मस्त सावली आहे. धन्यवाद.